लोकनेते आदरणीय भारतनानांच्या जयंतीचं औचित्य साधून भव्य असं राज्यस्तरीय कृषी डेअरी पशुपक्षी प्रदर्शन दिनांक 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी हे 4 दिवस आपल्या या पंढरपूरमधील रेल्वे ग्राउंडवरती या प्रदर्शनाचं महोत्सवाचं भारत कृषी महोत्सवाचं आयोजन लोकनेते भारतनाना भालके फाउंडेशन पंढरपूर मंगळवेढा आणि समस्त भालकेप्रेमींच्या वतीनं आयोजित केलेलं आहे. या महोत्सवामध्ये शेती कृषी डेअरी पशुपक्षी जे शेतीच्या बाबतीत कमीत कमी दिवसामध्ये जास्तीचं उत्पादन कमीत कमी क्षेत्र कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीचं उत्पादन कसं घेता येईल त्याचबरोबर आपल्या शेतीला जोडधंदा पूरकधंदा म्हणून ग्रामीण भागातले शेतकरी त्या ठिकाणी दुग्ध व्यवसायाकडं जे बघितलं जातं पूरक व्यवसाय म्हणून प्रत्येक आपल्या पंढरपूर मंगळवेढा आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पंचकृषीमध्ये हा व्यवसाय केला जातो त्या दूधवाढीच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं आपल्याला या प्रदर्शनाच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळेल त्याचबरोबर पशु पक्षी या सर्वांचं या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये आयोजन आपण केलेलं आहे. दिनांक 23 फेब्रुवारीला उद्घाटन सोहळा आणि त्याच दिवशी आपल्या खिलार गायीचं संगोपन व्हावं या हेतूनी खिलार गायींचं त्या ठिकाणी प्रदर्शन 23 फेब्रुवारीला रेल्वे ग्राउंडवरती आयोजन केलेलं आहे. 24 तारखेला या निमित्तानं शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यावसायिकांच्या आणि सर्वांना त्या ठिकाणी चर्चासत्र आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन 24 फेब्रुवारीला आपण या माध्यमातून केलेलं आहे. 25 फेब्रुवारीला सकाळी त्या ठिकाणी डॉग शो आणि कॅट शोचं आयोजन त्या प्रदर्शनामध्ये केलेलं आहे आणि संध्याकाळी सायंकाळी 6 ते 9 या वेळेत महिलांच्यासाठी खास महिलांना हे प्रदर्शन बघता यावं या त्या ठिकाणी भेट देता यावी म्हणून हळदी कुंकू आणि खेळ पैठणीचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि दिनांक 26 ला दिवसभर चर्चासत्र मार्गदर्शन आणि संध्याकाळी मराठी पाऊल पडते पुढं हा सांस्कृतिक कार्यक्रमानं या भारत कृषी महोत्सवाचं त्या ठिकाणी समारोपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे आरोग्यमंत्री नामदार आदरणीय तानाजीराव सावंत सरांना आम्ही फाउंडेशनच्या आदरणीय भारतनाना भालके फाउंडेशनच्या वतीनं आणि तमाम भालकेप्रेमींच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांना आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलेलं आहे. सध्या उद्या म्हणजे 20 तारखेला एक विशेष महाराष्ट्राचं अधिवेशन आणि त्यानंतर 26 तारखेला एक अधिवेशन असल्यामुळं त्यांच्या वेळेनुसार त्यांच्या तारखेनुसार त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला नक्कीच या प्रदर्शनाला भेट देऊ म्हणून अभिवचन आम्हाला दिलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या आमंत्रितावरनं त्यांच्या वेळेनुसार या शेतकरी मेळाव्याचं देखील आयोजनाचं या आमच्या भारतनाना भालके फाउंडेशनचा या हा कार्यक्रम आयोजित आहे. तरी या कार्यक्रमाला समस्त शेतकरी असतील दुग्ध व्यवसाय माता भगिनी तरुण सहकारी आणि आपल्या शहरी भागातील सर्व नागरिक कारण यामध्ये विशेष आकर्षण म्हणून जवळजवळ 1.5 टनाचा गजेंद्र रेडा ज्याला ज्या रेड्याला 2 कोटी रुपयाची मागणी कुरनूर जातीची 2.5 फुटाची गाय असेल किंवा विविध पक्षी प्राणी त्या ठिकाणी आपल्या खिलार ग्रामीण भागातली खिलार बैल असेल गाई असेल किंवा आपली पंढरपूरची म्हैस या अनेक त्या ठिकाणी पशुपक्ष्यांचं प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहेत. तर हे प्रदर्शन बघण्यासाठी त्याचबरोबर आपल्या माध्यमातून या भागातल्या कृषी क्षेत्राशी दुग्ध व्यवसाय क्षेत्राशी किंवा पशुपालन व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या कंपन्यांना देखील मी आवाहन करतो की आपल्या माध्यमातून आजपर्यंत शेतकऱ्याला त्या ठिकाणी जास्तीचं उत्पादन घेण्यासाठी मदत झाली आहे जास्तीचा दुग्ध व्यवसाय करण्यासाठी आपलं मदत झाली आहे तेच आपलं तंत्रज्ञान आपल्या माध्यमातून मार्गदर्शन मिळावं यासाठी आपण देखील या कृषी प्रदर्शनामध्ये सहभागी व्हावं अशा आपल्या माध्यमातून मी विनंती त्या ठिकाणी करतो आहे आणि पुनश्च एकदा या प्रदर्शनास आपण सर्वांनी उपस्थित राहून या लोकनेते आमदार भारतनाना भालके फाउंडेशन व समस्त भालकेप्रेमी आणि
या आयोजकाच्या आमच्या सर्व सहकाऱ्यांना आपल्या उपस्थितीतूनच आपला आशीर्वाद, सहकार्य, पाठिंबा व्यक्त करावा ही मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद.